हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती आणि अनंतवार आपल्या या कुकिंग चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण तुरीच्या शेंगाच्या दाण्यापासून म्हणजेच तुरीच्या शेंगाच्या सोल्यापासून बनवलेली रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी एक फुलपात्र म्हणजे दीड वाटी तुरीच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून या सर्व दाणे आपण तुरीचे म्हणजेच सोले भाजून घेणार आहोत. सर्व दाणे आपण स्लो गॅसवर भाजत आहोत आणि या दाण्यावर भाजल्यानंतर थोडेसे डाग पडतात, त्या स्टेजवर आपण हे दाणे भाजणं बंद करून घेऊ. इथे तुम्हाला दिसतच असेल या सोल्यांवर डाग पडलेले आहेत भाजल्यामुळे. आता या स्टेजवर आपण गॅस बंद करून घेऊया आणि कढईमध्येच थंड होऊ देऊ हे दाणे. तोपर्यंत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. एक मिरची आपण या दाण्यांमध्ये टाकणार आहोत आणि एक मिरची कढीसाठी वापरणार आहोत. मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे आणि थंड झालेले सोले मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेले आहे. एका मिरचीचे तुकडे टाकून घेणार आहोत. मिरच्याच्या तिखटपणानुसार मिरची वापरू शकता. एक चमचा अद्रक घेतलेली आहे, एक चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आवडीनुसार. हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक फिरवणार आहोत. एक चमचा लसणाची पेस्ट किंवा लसणाच्या पाकळ्या 4-5 घेऊ शकता तुम्ही. आता याला सर्व मिश्रणाला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे सर्व मिश्रण मी मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साह्याने मी तुम्हाला एकदा दाखवते. पाहू शकता तुम्ही अगदी बारीक पेस्ट झालेली आहे. याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतले. यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद टाकायची, एक चमचा लाल तिखट, मिरची टाकल्यामुळे तिखट एक चमचा टाकलेला आहे, एक चमचा धने पावडर, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा छोट्या चमच्यानेच मीठ टाकलेलं आहे. मीठ पण तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. 1/2 चमचा हिंग टाकायचे आहे आणि 1/2 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. याला हातावर चांगलं मॅश करून मग टाकायचं आहे. यामध्ये ओवा टाकून घेतलेला आहे आणि इथे जो चमचा दिसत आहे या चमच्याने 2 चमचे बेसन टाकून घेणार आहोत आपण. इथे आत्ता दाखवलेल्या चमच्याने 2 चमचे बेसन टाकून घेतलेलं आहे. यामुळे आपल्या गोळ्यांना छान बाइंडिंग येते. याचे गोळे नंतर तयार करू. तोपर्यंत आपण कढी बनवून घेऊया. कढी बनविण्यासाठी लागणारे साहित्य, त्याच चमच्याने एका भांड्यामध्ये 2/2 चमचे आपण बेसन घेतलेलं आहे आणि या वाटीने 2/2 वाटी दही घेणार आहोत म्हणजेच आंबट दही आहे हे आणि 1/2 दही घेतलेलं आहे वजनाने मोजलं तर. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबट दहीच वापरायचं आहे. छोट्या चमच्याने 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आणि रवीच्या साह्याने हे सर्व मिश्रण आपण कढीला जसं घुसळतो तशा प्रकारेच घुसळायचं आहे किंवा तुम्ही हँड मिक्सरचा वापर पण करू शकता. 1 वाटी पाणी टाकून घेऊया या रवीवर आणि पुन्हा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ. या जगनी आपण छोटा जग आहे 2.5 जग पाणी घेणार आहोत. 10 ते 12 कढीपत्त्याचे पाणी आणि 1 चमचा लसणाची व अद्रकाची पेस्ट, 1 चमचा साखर हे सर्व मिश्रण घेणार आहोत. एका गंजामध्ये या चमच्यानी 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम होऊ देऊया. यामध्ये 1 चमचा मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे, हे दोन्ही तडतडल्यानंतर 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि 1 मिरची बारीक चिरलेली हे सर्व मिश्रण आपण यामध्ये टाकून थोडंसं परतून घेऊ. स्लो गॅसवर हे परतवायचं आहे. ही एक महत्त्वाची टीप आहे. यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पाणी टाकलेली आहे आणि 1/2 चमचा हिंग टाकलेला आहे आणि 1/2 छोट्या चमच्याने हळद टाकायची आहे. हे सर्व मिश्रण पुन्हा मिक्स करून घेऊ आणि आपण जे कढीसाठी घुसळून घेतलेलं आहे दही आणि बेसन ते सर्व इथे टाकून घेतलेलं आहे. यामध्ये पुन्हा 1 जग पाणी टाकून मिक्स करून पुन्हा टाकायचं आहे. पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं आहे आणि साधारण 2.5 जग याला पाणी लागते छोट्या जगनी. कढी पातळ असायला हवी एवढं पाणी टाकायचं आहे. ही एक महत्त्वाची टीप आहे कारण यामध्ये कढी गोळे टाकल्यानंतर आपली कढी अजून थोडीशी घट्ट येते. त्यामुळे आपण ही कढी बनवताना पातळच बनवायची आहे आणि यामध्ये दही वापरलेलं आंबट दहीच वापरलेलं आहे. ही पण एक महत्त्वाची टीप आहे. यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ. कढीला उकळी येईपर्यंत आपण गोळे बनवून घेऊया यामध्ये टाकण्यासाठी. आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे सोल्यांच्या दाण्यापासून मिक्सरमधून फिरवलेलं, यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे जर कोरडं वाटत असेल तर अगदी किंचित थोडंसं पाणी घेऊन हे बॅटर पुन्हा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. पाणी खूप कमी घ्यायचं आहे
अगदी थोडंसं जर लागत नसेल तर घेण्याची आवश्यकता नाही। अशा प्रकारे हे सर्व बॅटर आपण मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये एक चमचा तेल टाकून घेणार आहोत आपण आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे एक चमचा साधारण आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे हे सर्व बॅटर आपण मिक्स करून घेतलेलं आहे। इकडे कढीला पण उकळी येतच आहे, पुन्हा एकदा कढी हलवून घेतलेली आहे। सोल्यांच्या दाण्याच्या बॅटरपासून गोळे तयार करून घेऊया। साधारण आकाराचे गोळे तयार करायचे आहे आणि याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे। तुम्हाला लक्षात येतच असेल अशा प्रकारे आपण हातावर छान मळून गोळा तयार करून घेत आहोत आणि याला गोल आकार पण देऊ शकता किंवा थोडासा चपटा आकार पण तुम्ही देऊ शकता। अशा प्रकारे काही गोळ्यांना मी इथे चपटा आकार दिलेला आहे आणि काही गोळ्यांना गोल आकार देत आहे। अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून घेणार आहोत। अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे गोळे साधारण मीडियम आकाराचेच ठेवायचे, खूप मोठे नाही, खूप लहान नाही, कारण की कढीमध्ये टाकल्यानंतर हे अजून फुगतात। त्यामुळे साधारण या प्रकारचे गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहे आणि एका साईडला आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे। ही एक महत्त्वाची टिप आहे, कढीला चांगली उकळी आल्याशिवाय आपण गोळे टाकू शकत नाही। त्यामुळे आता या कढीला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि राहिलेल्या बॅटरचे अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। ही रेसिपी कल्पना बगेकर या काकूंनी बनवलेली आहे, जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आपल्या कढीला छान उकळी पण आलेली आहे आणि ही एक महत्त्वाची टिप आहे, कढीला उकळी आल्यानंतरच आपण हे गोळे यामध्ये टाकून घेणार आहोत। गॅस लो करून घ्यायचा आहे आणि एक एक गोळे आपण यामध्ये टाकायचे आहेत। कढी बनवताना या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला नक्की फॉलो करायच्या आहेत। हे गोळे आपण कढी उकळल्यानंतरच टाकलेले आहे आणि गॅस लो केलेला आहे। अशा प्रकारे सर्व गोळे इथे टाकून घेतलेले आहेत आणि या गोळ्यांना साधारण 5 मिनटं स्लो गॅसवरच उकळायचं आहे, लगेच याला हलवायचं नाही। ही अजून एक महत्त्वाची टिप आहे। या सर्व टिप खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्हाला नक्की फॉलो करायच्या आहेत। अशा प्रकारे साधारण 5 मिनटं आपण या कढीला उकळून घेऊया, याला आत्ताच हलवायचं नाही आहे। साधारण 4 ते 5 मिनटं झालेली आहे आणि आपले कढी गोळे छान उकळलेले आहेत। याला आपण 5 मिनटानंतर पलटून घेऊया। कढी छान उकळल्यानंतर, गोळे पण उकळल्यानंतर वर यायला लागतात थोडेसे, त्या स्टेजवर आपण हे गोळे पलटून घेऊन पुन्हा 2-3 मिनटं स्लो गॅसवरच होऊ देऊया। कढीमध्ये गोळे टाकल्यानंतर आपण साधारण स्लो गॅसवर 5 मिनटं उकळल्यामुळे हे गोळे छान तरंगत आहे वर आणि याला 5 मिनटानंतर हलवलेलं आहे, एक पण गोळा आपला फुटलेला नाही आहे। ही पण एक महत्त्वाची टिप आहे, जर आपण लगेच हलवले असते तर सर्व गोळे विरघळले असते, फुटले पण असते। मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण पुन्हा एकदम मिक्स करून घेऊया आणि याच्यावर अर्धवट झाकून घेऊन 2-3 मिनटं होऊ देऊ। साधारण 2-3 मिनटं झालेली आहेत आणि आपली कढी अगदी छान उकळलेली आहे। या स्टेजवर गॅस बंद करून घेऊ आणि पूर्ण ताट झाकून ठेवू आणि आपण हे गोळे जेव्हा आपल्याला जेवायला वाढायचं आहे तेव्हाच काढून घ्यायचे आहेत ताट आणि मग सर्व्ह करायचं आहे। तोपर्यंत हे ताट तसंच झाकून ठेवायचं आहे। कढी गोळ्यांवरचं झाकण काढून घेतलेलं आहे, याचा सुगंध अप्रतिम येत आहे, खूपच छान। अशा प्रकारे गरमागरम तुरीच्या दाण्याच्या सोल्यापासनं किंवा दाण्यांपासनं बनवलेले कढी गोळे खाण्यासाठी तयार आहे। बरेच जण कढी गोळे बनवतच असतात, पण आपण आज तुरीच्या शेंगाच्या दाण्यापासून बनवलेले असल्यामुळे याची चव नेहमीच्या कढी गोळ्यापेक्षा जास्त छान लागते, अप्रतिम लागते। मी तुम्हाला एक कढी गोळा इथे तोडून दाखवत आहे आणि याला स्लो गॅसवर उकळल्यामुळे अगदी छान गोळे शिजलेले आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट, कढी गोळे झाल्यानंतर झाकून ठेवायचं आहे आणि जेव्हा जेवायला वाढतो तेव्हाच हे गोळे काढायचे आहे। अशा प्रकारे गरमागरम अगदी चविष्ट तुरीच्या शेंगाच्या सोल्यापासून बनवलेले कढी गोळे खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय नसेल केली तर नक्कीच ट्राय करा, याची चव अप्रतिम लागते। आणि रोजच्या भाज्या खाऊन आपण बोर होतो, त्यामुळे या पद्धतीने बनवलेली भाजी तुम्हाला पण नक्कीच आवडेल। पण याच्यात ज्या महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच फॉलो करायच्या आहे, त्यामुळेच आपले कढी गोळे अगदी परफेक्ट बनतील। चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।